मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये कॉफी पित असतो, तेवढ्यातच सायली तिथे येते आणि म्हणते हा नाश्ता करून घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो नको, मला अजिबात भूक नाही आहे. त्यावेळी सायली आता अर्जुनला म्हणते, बरं झालं बाबा हे पूर्ण आजीला तिकडे गणपतीपुळ्याला घेऊन गेले, आता 2 दिवस तिकडे राहिल्यानंतर त्यांचं दर्शनसुद्धा होईल आणि मनसुद्धा रमेल. त्यावेळी प्रियाने जे काही केलं आहे त्यामुळे त्यांना खूप मनस्ताप झाला आहे. हा अर्जुन म्हणतो की हो, मला तन्वीबद्दल पूर्ण आजीबरोबर फुल अँड फायनल बोलायचंच आहे, पण म्हटलं की आत्ता जाता जाता नको, आल्यावरती नक्कीच बोलू. त्यानंतर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे तुम्ही नाश्ता हा डब्यात घेऊन जा, म्हणजे तिथे तुम्हाला खाता येईल. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नको मी सांगितलं ना एकदा. मग आता सायली समोर पाहते तर चारही बाजूला 4 कॉफीचे मग असतात. मग तिला लगेच समजतं की अर्जुनने जास्त कॉफी पिली म्हणून त्याला भूक नाही आहे. त्यावेळी सायली म्हणते की बरोबर आहे ना तुमचं, तुम्हाला एवढी कॉफी कोणी दिली हो, विमलताईंनी का? मग आता अर्जुन म्हणतो की नाही मम्माने पण दिली. सायली म्हणते, हो छान हां. आणि आता ऑफिसला गेल्यानंतर सुरेशदादा एखादी कॉफी देतीलच. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो की हो. मग आता सायली म्हणते, हे अजिबात चालणार नाही हां, दिवसातून 4-5 वेळा कॉफी पिणे हे चांगलं नाही आहे. आता फक्त दिवसातून 2 वेळा कॉफी प्यायची, 1 सकाळी आणि 2 संध्याकाळी. सायली आता जरा रागातच बोलते म्हणून अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी अर्जुन आता आश्चर्याने विचारतो, अरे कॉफी नाही पिली तर मी काम कसं करणार मग? तेव्हा सायली म्हणते, अहो कॉफीचा आणि तुमच्या कामाचा काय संबंध? तुमची तल्लक बुद्धी आहे, तुम्ही तल्लक बुद्धीने काम नाही केलं तर मग केस कशी जिंकणार? आता यावर अजिबात चर्चा नको म्हणजे नको, मी खाली जाऊन डबा भरते, तुम्ही पटकन तिकडेच या. आता सायली तेथून गेल्यानंतर अर्जुन हसतो आणि म्हणतो, बापरे एवढी दादागिरी, पण चांगली आहे हां ही मिसेस सायलींची दादागिरी, कारण त्या अशा चिडल्यानं खूप क्यूट दिसतात, असं म्हणून तो आता तिच्याच आठवणीत रमतो. मग आता इकडे सायली ही रागातच किचनकडे चाललेली असताना कल्पना तिला आवाज देते आणि विचारते की काय गं सायली, तुझ्या कपाळावर अशा आठ्या कशा? मग आता सायली म्हणते, आई यांचं ना वागणं खूप बेशिस्त झालंय, त्यातून 4-5 मग कॉफी पिली तर मग यांना भूक लागेल का? तेव्हा सायली आता खूपच चिडलेली असते हे कल्पनाला समजतं. ती मनातल्या मनात विचार करते, आज तापमान खूप वाढलेलं दिसते, परंतु अर्जुन हिच्यामुळे सरळ होईल असं वाटतं. दुसरीकडे साक्षी आता रागातच विचारते, काय करशील ग, बोल ना पटकन काय करशील? मग आता हसतच प्रिया म्हणते, हे बोलण्या अगोदर सुद्धा तू विचार कर, कारण तुझं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे. पुढे आता प्रिया म्हणते, साक्षी कोर्टामध्ये मी 1 स्टेटमेंट जरी दिलं ना तरी कोर्टामध्ये विलासच्या खुनाच्या आरोपाखाली तुला फाशी होईल. त्यावेळी आता महिपत रागात उठतो आणि अगदी प्रियाजवळ जात तिला विचारतो, काय महिपत शिखरेच्या मुलीला धमकी? मग आता प्रिया तेवढ्याच ॲटिट्यूडमध्ये म्हणते, जर मला बाजूला फेकण्याची भाषा करता तर ही धमकी खरी व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, असं म्हणून ती आता चुटकी वाजवते आणि हे तुम्ही तिघांनीही लक्षात ठेवायचं हा, असं त्यांनाच उलट बोलते. आता प्रिया ही रागातच तेथून गेल्यानंतर नागराज तिच्या पाठीमागे धावतो आणि म्हणतो, हिला तर मी आता बघूनच घेईन. मग आता महिपत त्याला शांत करत म्हणतो, हो नागराज शेठ, काही लोकांना ना आयुष्य जगताच येत नाही, असं म्हणून ते आता साक्षीला म्हणतात, पक्याला फोन कर आणि हिला उचलायला सांग. त्यावेळी ठीक आहे असं साक्षी म्हणते. मग आता नागराजला जरा धक्का बसतो. तर इकडे आता चैतन्य कल्पनाला म्हणतो, मावशी आम्ही ऑफिसला निघालो आहे. तेव्हा कल्पना हो असं म्हणते. अर्जुन देखील आपली बॅग घेऊन तितक्यात तेथे येतो. मग आता सायली तेथे आलेली असते, ती म्हणते की हा तुमचा डबा, याच्यामध्ये नाश्ता आणि जेवण दोन्हीही आहे. अजिबात दिवसातून 4-5 वेळा अशी कॉफी प्यायची नाही, हा डबा आणि नाश्ता दोन्हीही संपलं पाहिजे. या डब्यामध्ये एक जरी घास राहिला ना तरीही मी तुम्हाला घरात घेणारच नाही, असं सायली आता त्याला रागातच म्हणते. तेव्हा हे तिघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहतात की सायली तर आज खूप चिडली आहे. चैतन्य आता हसतच कल्पनाला म्हणतो, काय ग मावशी तुझ्या बाळाची ही अवस्था? मग आता कल्पना म्हणते, हो ना बघ ना, आता सुनेचं घर आहे ना, सून म्हणेल तेच करावं लागेल, त्या घरात घ्यायचं कुणाला नाही हे सगळं काही तीच पाहणार, अर्जुनच्या बाबतीत सुद्धा तीच निर्णय घेणार. पे आता अर्जुन म्हणतो, बरं निघू का मी मग? तेव्हा सायली म्हणते, तेवढं कॉफीचं लक्षात असू द्यात. तेव्हा अर्जुन आता पुन्हा सायलीकडे पाहतच राहतो.
त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तिथून जातात. मग आता कल्पना हसतच म्हणते, काय ग सायली, तू तर अर्जुनवर अगदी दांडपट्टाच चालवलास. मग आता सायली म्हणते, तेच त्यांच्यासाठी योग्य आहे. अहो, एवढी कॉफी कुठे पितात का? मग आता त्यांच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही आहे. त्यावेळी आता बायकोच नवऱ्याला बरोबर सरळ करू शकते असं कल्पना म्हणते. तेव्हा तू अर्जुनला वळण लाव, मी तुझ्या पाठीशी आहेच असं कल्पना हसतच म्हणते. मग आता सायली म्हणते, तुम्ही नका काळजी करू आई. अहो, मी यांच्या वाईट सवयी कशा सोडते ना ते तुम्ही पाहाच. आता दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसमध्ये काम करत असतो. तेवढ्यातच बने तेथे येतो आणि अर्जुनला कॉफी देतो. मग आता अर्जुन लगेच कॉफी पिऊ लागतो. तेवढ्यातच त्याला सायलीचा फोन येतो. तेव्हा सायली विचारते, काय करताय? अर्जुन म्हणतो, काही नाही, काम चाललं आहे. मग आता सायली म्हणते, तुम्ही कॉफी पिताय ना? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, कॉफी कुठे माझ्याकडे आहे, अजिबात नाही कॉफी मी. त्यावेळी अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, यांना कसं माहीत की मी कॉफी पित आहे. तो विचारतो की तुम्ही कुठे आहात? मग आता सायली म्हणते, ते सोडा, अगोदर तुम्ही कॉफी पित आहात ना ते सांगा. मग आता अर्जुन म्हणतो, नाही. सायली म्हणते, एकच मिनिट हा. असं म्हणून ती लगेच एका मिनिटाच्या आत त्याला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा अर्जुन दुसऱ्या हाताने पटकन कॉफीचा मग हा टेबलखाली लपवतो आणि सायलीला म्हणतो, काय बोला की? मग आता मला सर्व ऑफिस पाहायचं आहे तुमचं, असं सायली म्हणते. त्यावेळी अर्जुन आता लगेच तिला टेबलवर दाखवतो, तर तेथे काहीही नसतं, कॉफीचा मग वगैरे. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि अर्जुनवर खूप हसत असतो, कारण सायली प्रत्येक क्षणाला त्याच्यावर ऑच ठेवत असते. मग आता त्याला हसूच आवरत नाही. त्यावेळी सायली म्हणते, मला कॉफीचा मग तर काही दिसत नाही आहे, परंतु चैतन्य सर हसतायत म्हटल्यावर काहीतरी गडबड नक्कीच दिसतीये. हा अर्जुन आता चैतन्याला लगेच इशारा करून गप्प बस असं म्हणतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, अहो, तो नेहमी हसतच असतो, तुम्हाला तर माहीत असेल ना. मग आता चैतन्याला आम्ही कॉलेजमध्ये काय म्हणायचो माहिती आहे का? स्माइली बॉय. मग आता चैतन्य हसतो आणि म्हणतो, वहिनी, अहो, तुम्हाला माहीत नसेल पण अर्जुनला आम्ही नेव्हर स्माइली बॉय म्हणायचो. तेव्हा अर्जुन पुन्हा रागातच त्याच्याकडे पाहतो, तर चैतन्याला पुन्हा हसू आवरत नाही. तेवढ्यातच आता बने तेथे येतो आणि म्हणतो की, अर्जुन सर, अहो, कॉफीचा मग कुठे ठेवलात तुम्ही? मी मघाशी तुम्हाला दिला होता ना. ते आता दुसरीकडे सायली सर्व बोलणं ऐकते. तिला समजतं की अर्जुनने पुन्हा कॉफी पिली आहे. मग आता ती खूपच चिडते, तर अर्जुनची धांदलच उडते. तो म्हणतो, असं नाही आहे काही, अरे बने, कुठे तुम्हाला कॉफी दिली होती? तेव्हा बने म्हणतो, अहो, मघाशी तर दिली होती आणि 10 मिनिटांनी मी घ्यायलाच येतो ना कॉफीचा मग, म्हणून आलो आहे, 10 मिनिटे झाली. तेव्हा अर्जुनची ही चोरी बरोबर सायलीने आता पकडलेली असते. ती खूपच भडकते आणि म्हणते की, आता तुम्ही घरीच या, मी बघतेच तुमच्याकडे. तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो, मस्त रे बने, एकदम मस्त काम केलंस तू. तेव्हा चैतन्य आता हसतच अर्जुनविषयी बनेला सांगतो की, आम्ही तुमचा खून करू, आम्ही तुमच्यावर बॉम्ब टाकू, यापेक्षा दुसरी खूप महत्त्वाची शिक्षा कोणती असते माहिती आहे का? तुम्ही घरी या, मी तुमच्याकडे पाहतेच, असं म्हणून ते दोघेही आता अर्जुनवर हसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बने, गप्प बस, हसू नकोस, अरे तुला आत्ताच गरज होती का कॉफीचा मग घ्यायला यायची? तेव्हा अर्जुन त्याच्यावर ओरडतो पण नंतर गप्प बसतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, आज तुझा 10 मिनिटांचा मुहूर्त जरा चुकला आहे, जा तू जा आता. नंतर चैतन्य म्हणतो, चला आता काम करूयात आपण. अर्जुन अगोदर कॉफी पिऊन घेतो. ते दोघेही कामाला लागतात. इकडे सायली आता अर्जुन घरी कधी येतो याचीच वाट पाहत एअर झऱ्या घालत असते. त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही घरी येतात. मग आता सायलीला पाहून अर्जुन हळूच चैतन्याला म्हणतो, सायली समोर आहे. तेव्हा आता असा चोर पावलांनी तू का चाललास? अरे आता तुझ्यावर अणुबॉम्ब पडणारच आहे, असं चैतन्य मोठ्यानेच म्हणतो. सायलीला समजतं आता अर्जुन आलाय. मग आता ती रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा अर्जुन मात्र हसत असतो. त्यावेळी तो म्हणतो, मी येतो जरा रूममधून. तेव्हा सायली म्हणते की, कुठे चाललात तुम्ही? रूममध्ये, असं म्हणून ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. तेव्हा तुम्हाला आज काही काम नाही का? असं अर्जुन विचारतो. तेव्हा सायली म्हणते, हो, काम आहे ना, खूप काम आहे आणि महत्त्वाचं काम आहे, असं म्हणून ती आता त्याच्याकडे रागात पाहते. हा अर्जुन म्हणतो, हो, मी आज खूप थकून आलो आहे ना, म्हणून तुम्ही माझ्यासाठी अशी स्पेशल गरमागरम कॉफी बनवाल, बरोबर ना? मग आता चैतन्य डोक्यालाच हात लावतो आणि मनातल्या मनात विचार करतो की, याला जगातील सर्व विषय सोडून कॉफीचाच विषय काढायचा होता का? त्यावेळी
सायली विचारते, तुम्हाला माझ्याकडे कॉफी मागायला काहीच वाटत नाही का? मग अर्जुन विचारतो, कॉफी मागायला काय वाटणार? तेव्हा चैतन्य म्हणतो, लाज वाटायला पाहिजे. अर्जुन चैतन्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली म्हणते, मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता ते सुद्धा तुम्हाला आठवत नाही का? अर्जुन आता हसतच आणि नाटक करत म्हणतो की नाही, मला काही माहीतच नाही, तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अरे जेव्हा तू कॉफीचा 6वा मग पीत होता ना, म्हणजे सुरेशने तुझ्यासाठी तो दिला होता ना, तेव्हा सायलीने व्हिडिओ कॉल केला होता. मग आता अर्जुन त्याला गप्प राहायला सांगतो. सायली आता खूपच चिडते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटलं, मला काही माहीत नाही का? पण मला सगळं काही कळतं. आता सायली ही रागातच तिथून चाललेली असताना अर्जुन पटकन तिचा पदर पकडतो आणि म्हणतो, मिसेस सायली, मला माफ करा ना, इथून पुढे मी फक्त 2च कप कॉफी पिईन. चालेल ना, तुम्ही म्हणाल तसं वागेन, तुम्ही म्हणाल तेव्हा नाश्ता करेन, मी वेळेवर झोपेन, वेळेवर उठेन, असं म्हणून तो सायलीला म्हणवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, वेळेवर डबासुद्धा खाशील हे? हा अर्जुन म्हणतो, हो वेळेवर डबासुद्धा मी खाईन. तेव्हा आता सायली हसतच त्याच्याकडे मागे वळून पाहते. अर्जुनला देखील आनंद होतो. मग आता अर्जुन म्हणतो, मी तुम्ही म्हणाल ना सेम तसंच वागेल मिसेस सायली, पण तुम्ही माझ्यावर असं रुसून बसू नका. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. मग आता अर्जुन म्हणतो, प्लीज मला तुमच्या हातची ब्लॅक कॉफी पाहिजे. तेव्हा चैतन्य डोक्यालाच हात लावतो, सायली मात्र अजून नाराज होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं 1/2 कप, बरं 2 घोट तरी. तेव्हा सायली हसतच हो असं म्हणते. मग आता चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, वटपौर्णिमेच्या दिवशी सायलीसाठी उपवास धरला होता, पण तुला या जन्मी नाही तर 7 जन्मी हीच बायको पाहिजे का? अर्जुन म्हणतो, हो हीच बायको पाहिजे मला, 7ही जन्म. चैतन्य म्हणतो, दिवसातून 2 वेळाच कॉफी प्यावी लागेल मग. अर्जुन म्हणतो, 2 कप काय, अरे 2 घोटसुद्धा मी कॉफी पिऊ शकतो फक्त. इकडे प्रिया ही महिपत आणि साक्षी विरोधात बोलत असते की हे दोघे मला मारणार, मला बाजूला करणार असं कधीही शक्य नाही, मी पण काही कमी नाही, असं म्हणून ती आपले ॲपल खात असते. तेवढ्यातच तेथे आता महिपतचा गुंड खिडकीतून तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा प्रियाला जरा काहीतरी चाहूल लागते की इथे नक्की कुणीतरी आहे, म्हणून ती पटकन खिडकीजवळ पाहते. तर तेथे कुणीही नसतं, कारण पक्या तेवढ्या तेथे लपून बसलेला असतो. नंतर प्रिया आता तेथे दुर्लक्ष करते. तेवढ्यातच तेथे आता पक्या येतो, आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो. मग आता प्रियाचं तोंड उशीने दाबून तो तिला आता किडनॅप करण्याच्या प्रयत्नातच असतो, तिला मारण्याच्या प्रयत्नात असतो. त्यावेळी आता प्रिया खूपच घाबरते. तर आता प्रिया स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु पक्या तिला काही ऐकत नाही. मग आता प्रिया टेबलजवळ असणारा कसाबसा तो चाकू घेते आणि पक्याच्या पोटातच खूप असणार असते. त्यावेळी आता तेथे पक्या खूपच घाबरतो आणि लगेच तेथून पळून जातो. मग आता प्रियाला समजतं, हा फक्त साक्षी आणि महिपतचा प्लॅन आहे, डाव आहे. आता यांची हिंमत एवढी वाढली की रविराज किल्लेदाराच्या घरात घुसून मला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आणि या सगळ्यामध्ये नागोबा सामील आहे. या नागोबाकडे आता मी पाहतेच, आता या दोघांकडे मी पाहतेच. परंतु ही प्रिया सुद्धा लेचीपेची नाहीये, मी तुम्हाला पुरून ओढणारी आहे, असं म्हणून प्रिया खूपच भडकते. दुसरीकडे अर्जुन हा फाईल पाहत असतो. त्याचवेळी आता सायली देखील तिच्या कपड्यांच्या घड्यात ते घालत उभी असते. मग आता अर्जुनला समजतं, ही माझ्यासाठी जागी राहतीये, म्हणजे मी कधी झोपतो आणि कधी नाही यावर त्या वॉच ठेवतायत. म्हणून अर्जुन आपली फाईल ठेवून देतो आणि तिला म्हणतो, वेळेत झोपायचं, या कपड्यांच्या घड्या तुम्ही उद्या घाला. मग आता सायली ठीक आहे असं म्हणते. त्यावेळी अर्जुन आता पुन्हा पुस्तक काढतो आणि वाचू लागतो. त्याचवेळी सायली पुन्हा तेथे काहीतरी काम करू लागते. अर्जुन आता तिच्याजवळ जात तिला म्हणतो, अजिबात नाही हां, काम करायचं नाही काही, आता वेळेवर झोपायचं नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होईल, आजपासून नो जागरण. त्यानंतर सायली आता झोपायला बेडवर जाते आणि मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली झोपायच्या अगोदर 10 मिनिटे नो गॅजेट्स. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मी आता सायलींना गुड बॉय बनूनच दाखवेन. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनने अगदी रूम व्यवस्थित साफ करून ठेवलेली असते आणि सायलीला दाखवत असतो की त्याने काय काय काम केले. मग आता तो विचारतो, मला किती मार्क्स? तेव्हा सायली आता त्याच्या हातावर 0 मार्क्स देते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो. तर दुसरीकडे सुमन रविराजला येऊन सांगते की आपली तन्वी घरात कुठेच दिसत नाही आहे. तेव्हा रविराजला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.